परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आपले दोन शब्द सुरू करतो. मित्र, सर्वात अगोदर महत्वाची गोष्ट, वाहनात बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्रास व्हावा अशी आमची इच्छा नाही. परंतु आपण ज्या वाहनात बसतायत त्या वाहनाच्या पेट्रोल आणि डिझेलचा भाव किती आहे विचार करा. आपल्याला जेव्हा जाहीरनाम्यामध्ये मोदी सरकारनं आश्वासन दिलं की 40 ते 50 रुपये फक्त पेट्रोल आणि डिझेलचा भाव करू, त्यावेळेस आपण आनंदाने यांना निवडून दिलं. परंतु आज अक्षरशः त्याच्या दुप्पट तिप्पट भाव पेट्रोल आणि डिझेलचे आहेत. पण असो हा विषय, त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही तुमच्यासाठी इथं थांबलोय. दुसरी गोष्ट, अहो सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या विरोधात आमच्या अहमदपूरचे आमदार उपोषणाला बसतायत. त्याच्यापेक्षा अख्ख्या भारतात मोठा जोक नसेल कुठं. पंतप्रधान पीक विमा योजना आहे आणि स्वतः आमदार विरोधात बसतायत. तुम्ही विचार करून बघा, हा पक्ष कुठलाही असो काय चाललंय काय. अरे सत्ताधारी तुम्हीच, विरोधकी तुम्हीच, नवराई तुम्हीच, बायकोही तुम्हीच, काय चालू आहे येड्याचा बाजार. आणि आम्ही ठप्पे मारलेलो लाईन न जाऊन, आम्ही लय भक्त आहो. मी तुम्हाला सांगतो मित्र, आज चाकूर तालुक्याला फक्त 4 लाख विमा जाहीर झालाय, फक्त 4 लाख. आणि बाजूच्या अहमदपूर तालुक्याला 10 कोटी विमा जाहीर झालाय. 4 लाख कुठं, 10 कोटी कुठं, हे का बरं झालं? याचं कारण, पीक कापणी प्रयोग करत असताना कृषी विभाग, महसूल विभाग आणि पीक विमा कंपनी यांच्याकडे आमदारांनी लक्ष दिलं अहमदपूरसाठी. पण दुर्दैवानं सांगतो मित्र, चाकूरसाठी त्यांनी लक्ष दिलं नाही असं वाटतंय. चाकूरच्या 56 लाख लोकांनी, 24,000 लोकांनी 56 लाख विमा भरला, रब्बीचा केला, आणि भेटला किती, 4 लाख. अहो आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय आहे, त्या उदगीरला फक्त 6,000 विमा भेटलाय. हे पीक विमा कंपनी, पंतप्रधान पीक विमा योजना एवढी फेकू असते का हो? 6,000 अख्ख्या उदगीर तालुक्याला विमा, 4 लाख अख्ख्या चाकूर तालुक्याला विमा, रेणापूरला 2 लाख, पण पालकमंत्र्याच्या गावाला 6 कोटी आणि अहमदपूरला 10 कोटी. जिथं मिळाला तिथं आमचा विरोध नाही, तो शेतकऱ्यांचा हक्क आहे, तो मिळालाच पाहिजे. परंतु आमच्या शेतकऱ्यांनी काय केलं?